शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचं आरोग्य तपासून खत तसंच पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या वतीनं शेतीतील मातीचं परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना देण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मातीचं परीक्षण केल्यानंतर अन्नद्रव्यांचं प्रमाण समजतं आणि त्यानुसार पिकासाठी आवश्यक समतोल आणि योग्य प्रमाणात खतांची मात्रा देता येते. यामुळे जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा समतोल टिकून राहतो. योग्य प्रमाणात रासायनिक खतं पिकाला दिल्यामुळे त्यावर होणाऱ्या खर्चात बचत होते आणि जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकून राहतात. पहिला मी युरिया वापरायचो, नंतर कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत माझं शेत माती परीक्षण केलं. माती परीक्षणमध्ये मी युरियानंतर शेणखत टाकलं. शेणखतच्या नंतर गिरीपुष्पाचा पाला टाकला. त्याच्यानंतर या गिरीपुष्पाच्या आणि माती परीक्षण केल्यामुळे माझ्या शेतात दुप्पट माझी उत्पन्न मिळालं. या उत्पन्नाचा मला त्या माती परीक्षणाचा फायदा झाला. माझ्या शेतात मुख्यतः आमच्या पद्धतीने आम्ही शेती करत होतो, परंतु माती परीक्षण अंतर्गत त्यांनी आम्हाला त्या मातीमध्ये काय कुठचं पीक घेतल्यानंतर काय फरक पडेल आणि त्यामध्ये रासायनिक खत किंवा शेणखत वापरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल ते त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं. माती परीक्षण करून घेतलं आणि त्याअंतर्गत आम्ही शेती केली. त्यात आम्हाला गेल्या वर्षापेक्षा आमच्या भात उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2015 ते 2019 या 4 वर्षांच्या काळात सुमारे 50,000 जास्त मातीचे नमुने घेऊन त्याचं परीक्षण करून 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच यानंतर 2019 पासून निवडक गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. पिकता निर्देशांक बोर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 741 गावांमध्ये आम्ही बोर्ड लावण्यात आलेले आहे. त्या बोर्डामध्ये आंबा, काजू, भात, नारळ ह्या पिकाचं बाबा किती खतं दिलं पाहिजे त्या शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. त्या डोसेस शेतकऱ्यांना समजलं पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी खताचा उपयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करत आहेत.